झेंडूची फुलं आहेत किंवा इतर फुलं आहेत, कशा प्रकारे भाव आहे आणि मार्केटमध्ये ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे? मार्केटमध्ये ग्राहकांचा प्रतिसाद तसा भरपूर आहे सर, परत मागच्यावेळी गोंडलेचे मार्केट थोडं पावसामुळे ह्या आता जरा वातावरण जरा हे झालंय, त्यामुळे भिस्का माल सुद्धा मालामध्ये फरक झालाय. चांगला मालमध्ये असेल तर बाजार जरा दराचा वाढ वाढला गेलेला आहे आणि थोडंफार म्हणजे कसं काही गोष्टी पावसाने सेवन द्या गोंडे भिजलेला माल असेल तर तिकटच आहे. नाशिकचे म्हणजे गोंड्याचं नुकसान होणं पण याची भरपूर शक्यता असते. थोडं काय आता सुका माल असेल त्या सुका मालाचा बाजार रेट चांगला असतो आणि आता गोंडे हायच चालले असे मार्केटला घेऊ तसे 100 आहे 120 आहे 200 घेऊ तशा क्वालिटीचा माल आहे. अजून काय काही सांगायचं बघायला गेलं तर अजून पण आता इकडे तिकडे रस्त्यावर भरपूर माल पडलेला आहे. कोण कुठून कोण कसा काय मार्केट बनला कोण कुठून कसं काय शेतीमधनं आणून घेऊन घेऊन तसा आता हिशोब आहे. आता कसं आता आमचं कसं आधी अजून ठरलेलं असतो तर आम्हाला असं आता कुठेही जाता येत नाही. 160-150 रुपये किलो आहे. गेल्या वर्षी कशा प्रकारे भाव होता? आज भाव होता 160-150. आणि ग्राहकांची झेंडूची आवक कशी काय झालेली आहे मार्केटमध्ये? ते आता शेतकरी लोकांना माहीत आहे.